जगात कर्करोगामुळे होणारे मृत्यूंमध्ये स्तनांचा कर्करोग हे दुसरे प्रमुख कारण आहे. स्तनांच्या कर्करोगामध्ये 90% मृत्यू हे कॅन्सर पसरल्यामुळे होतात. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये कॅन्सर मेटास्टासिस असे म्हणतात. त्यामुळे कॅन्सर मेटास्टासिस थांबवणाऱ्या औषधांचा शोध आणि विकास ही आत्ता काळाची गरज बनलेली आहे. जवसामध्ये आहारातील लिग्नन्स हे प्रमुख घटक सापडतात आणि जवस हे याच लिग्नन्ससाठी प्रमुख स्रोत म्हणून ओळखले जाते. या लिग्नन्सचा स्तनधारी प्राण्यांमध्ये एंटरोडायल आणि एंटरोलॅक्टोन या स्तनधारी लिग्नन्समध्ये रूपांतर होते. या लिग्नन्सला आमच्या संशोधनातून असे आढळून आले आहे की या लिग्नन्सला अतिशय प्रभावी अशी कॅन्सरचा इतरत्र होणारा प्रसार थांबवणारी म्हणजेच अँटीमेटास्टॅटिक ऍक्टिव्हिटी आढळून आली आहे. या सर्व कामांमधून जवस जैविक ग्राम हे एक मॉडेल तयार झाले आहे, ज्यामध्ये विदर्भातील मागास जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना जवसाचे सुधारित वाण देऊन प्रशिक्षित करण्याची बायफची मजबूत यंत्रणा आहे. खरीपाचं जसं आम्ही सोयाबीन घेतो, सोयाबीन नंतर रबीचं पीक म्हणून जवस आलेलं आहे. पण अगोदरचं जे पीक जवस होतं ते कालावधीचं नसल्यामुळं ते बिलकुल असं आमच्या भागातून नष्ट होत असल्याचं आम्हाला चिन्ह दिसत होतं. पण या प्रकल्पाअंतर्गत जेव्हा हे पीक बियाणं आमच्या भागात या माध्यमात प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर हे पीक शेतकऱ्यांना एक वरदान ठरलेलं आहे. शेतकऱ्यांना जवस पिकवण्याबद्दल खरेदीची हमी आणि विकत घेतलेल्या जवसापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्याचे भारतीय विद्यापीठाचे तंत्रज्ञान आहे. ज्याची सुरुवात होते ओमेगा 3 ऑइल युनिट पासून, ज्याच्यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना बायबॅक गॅरंटी देऊन आम्ही जवस विकत घेतो. ते जवस विकत घेतल्यावर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून कोल्डप्रेस टेक्नॉलॉजीने ओमेगा 3 एनरिच्ड ऑइल तयार केले जाते आणि जवसाची पेन म्हणजे ऑइल केक ज्याच्यामध्ये 10% ओमेगा 3 ऑइल शिल्लक असते त्याच्यावर आमच्या इथे संशोधन झालेले आणि त्याच्यापासून आम्ही ओमेगा 3 एनरिच्ड केक्स असे फॉर्म्युलेशन्स बनवलेले आहेत. जे फॉर्म्युलेशन्स आपण कुंभांना दिले तर ते फॉर्म्युलेशन्सपासनं ओमेगा 3 एनरिच्ड एग्स निर्माण होऊ शकतात किंवा ओमेगा 3 एनरिच्ड चिकन निर्माण होऊ शकतं. एका अंड्यामध्ये 250 mg एवढं ओमेगा 3 येतं आणि हे फीड दिल्यावर एका खाण्याच्या चिकनच्या पीसमध्ये 300 mg इतकं ओमेगा 3 येतं. या व्यतिरिक्त ओमेगा 3 पासून ओमेगा 3 ब्रेड, ओमेगा 3 मिल्क, ओमेगा 3 ओमेगा 3 चॉकलेट्स असे विविध फंक्शनल फूड आम्ही लॅबोरेटरी लेव्हलवर तयार केलेले आहेत. इतकेच नव्हे तर जवसाच्या झाडाचा उरलेल्या भागापासून अतिशय उत्तम प्रकारचा हँडमेड पेपर पण तयार केलेला आहे. आता जेव्हा एखादा शेतकरी ह्या साऱ्या गोष्टींसाठी जवस पिकवण्यासाठी बायफ सारखी संस्था त्याच्या पाठीमागे आहे ज्यांची खेडोपाडी मजबूत यंत्रणा आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी, तसंच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी उत्तम प्रतीचं वाण NL 260 हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि भारतीय विद्यापीठ सारख्या संस्थेने त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन तो शेतकरी एनसायन्स डायट केअर सारख्या मार्केटिंग कंपनीद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याची भरभराट नाही झाली तरच नवल. आज खाद्यतेलांचा वापर आपल्या आहारातला अविभाज्य घटक बनला आहे. मग नक्की कोणतं तेल खाद्यतेल म्हणून स्वयंपाकासाठी वापरायचं हा सर्वच महिलांपुढे ज्वलंत प्रश्न आहे. वनस्पती ऑइल, तूप, कोकोनट ऑइल यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त आढळतात, तर सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर, सोयाबीन या तेलांमध्ये ओमेगा 6 याचं प्रमाण जास्त आढळतं. जवस किंवा मोहरीचं तेल यामध्ये पुफा म्हणजेच पॉली अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात आढळतं, त्यामुळे याचा स्वयंपाकासाठी वापर कमीत कमी करणं जास्त श्रेयस्कर आहे. त्यातल्या त्यात शेंगदाणा तेल, पामोलिन तेल किंवा कॅनोला तेल, तसंच राईस ब्रँड तेल याचा पदार्थ बनवण्यासाठी वापर केला तर चालेल, पण तरी देखील राईस ब्रँड ऑइल हे जास्त चांगलं. कारण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट याचा प्रमाण संतुलित आहे. खरं तर ऑलिव्ह ऑइल स्वयंपाकासाठी सगळ्यात उत्तम, कारण त्यामध्ये ओमेगा 9 मोठ्या प्रमाणात असतात, पण ते अतिशय महाग आहे. मग याला पर्याय काय? तर प्रत्येक 1 लिटर तेलाबरोबर
100 ते 200 ml फ्लॅक्सिड ओमेगा 3 एनरिच ऑइलचा वापर हा अर्थातच गरम न करता केला तर ओमेगा 6 ओमेगा 3 याचं संतुलन राखलं जाईल. अर्थात याला नियमित व्यायाम आणि इतर घटकांनी समतोल अशा आहाराची जोड मिळाली तर आरोग्यरूपी धनसंपदा आपल्याला मिळायला वेळ लागणार नाही. ओमेगा 3 वाढवण्याकरता आम्ही दूध, चिकन आणि अंडी हे निवडली आहे, कारण हे प्राणीजन्य असल्यामुळे त्याचे प्रोटीन हाय व्हॅल्यू आहे, जेणेकरून प्रोटीन आणि ओमेगा 3 चा माल न्यूट्रिशन एकत्रितपणे हाताळता येईल. असे डेव्हलप केलेले ओमेगा 3 अंडी आणि ओमेगा 3 चिकन, ओमेगा 3 दूध ह्याचे उपयोग मदर अँड चाइल्ड हेल्थ, मिड डे मील, आर्मी पर्सनल, पोलीस फोर्स, स्पोर्ट्स पर्सनल असे ह्या लोकांना दिलं तर त्यांची कार्यक्षमता व आरोग्य वाढीला प्रभावी करू शकेल. माणूस असा एक प्राणी आहे, तो आयुष्यभर दूध पितो आणि गायीचं दूध गाय वासरू करता असतो आणि माणसाच्या दुधामध्ये ओमेगा 3 असतो आणि म्हणून आम्ही गायीच्या दुधामध्ये ओमेगा 3 मिसळून ते माणसाला उपयुक्त केलेलं आहे. ते पूर्ण दुधामध्ये कसं मिसळतो हे आणि पाण्यामध्ये मिसळू शकतो हे प्रात्यक्षिक. आरोग्यम धनसंपदा लाभलेला संपन्न भारत हे या प्रकल्पाचं स्वप्न आहे. या स्वप्नाला साकार करण्यासाठी, सत्यात उतरताना आकार देण्यासाठी लागणार आहेत सहकार्यातून सहचार्य साधून नवनिर्मितीचा आनंद मानणारे मजबूत हात, सळसळता उत्साह ज्यांच्या नसानसात भरून वाहतो आहे अशा चैतन्यमयी तारुण्याची साथ. या प्रकल्पामुळे पिकाला संजीवनी मिळालेली आहे. शेतकऱ्यांना आता बाजारपेठेपेक्षा 5% जास्त खात्रीशीर मार्केट मिळाल्यामुळे इतर पिकापेक्षा जास्त जवस किफायतशीर वाटत आहे. आमचे सहकारी डॉक्टर घोरपडे यांनी विकसित केलेला NL260 व्हरायटीमुळे उत्पादन 3 ते 4 पटीने वाढलेलं आहे आणि आता जवसाला मार्केट मिळाल्यामुळे पूर्वीपेक्षा 3 ते 4 पट भाव वाढलेला आहे. भारतीय विद्यापीठाने ह्या वर्षी 1000 शेतकऱ्यांना PKV NL260 ह्या बाणाची पुरवलेली आहे आणि गेले 7 वर्षापासून ह्या प्रकल्प पूर्व विदर्भामध्ये राबवला जात आहे. ICAR ह्या कामाची दखल घेऊन 12वा प्लॅन अंतर्गत BVU लिनसीड व्हॅल्यू एडिशन सेंटरची शिफारस केली आहे. मग महाराष्ट्रापासून सुरुवात करून उर्वरित ICAR लिनसीड सेंटरद्वारे पूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात फ्लॅक्स बायोविलेज मॉडेल राबवता येईल आणि ह्या ओमेगा 3 क्रांतीचा जवसाला बायो इकॉनॉमिक क्रॉप दर्जा मिळेल आणि शेती आरोग्य ह्याचे मदतीने भारताच्या सर्वांगीण समृद्धीला मदत होईल. या प्रकल्पाचा श्री गणेशा भारती विद्यापीठाने केला. या प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ओमेगा 3 एक इनोव्हेशनला DST लॉकहीड मार्टिन इंडियन इनोव्हेशन ग्रोथ प्रोग्राम यांच्यातर्फे नुकतंच गोल्ड मेडल मिळालं. मूलभूत संशोधनाचा पाया हीच आमच्या प्रकल्पाची शक्ती आहे. काटेकोर शास्त्रीय निकषांनी प्रकल्पाची गुणवत्ता सिद्ध आणि साध्य होते. जेव्हा हे संशोधन प्रयोगशाळेच्या कक्षा ओलांडून मानवी जीवनात व रोजच्या व्यवहारात प्रवेश करते तेव्हा या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते.